नमस्कार डिझायनर डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण पासून कोठरीपासून कटोरी इचं शिवण अगदी सोप्या पद्धतीत बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची जे सूचना तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर आपण ही चौकण कोठरीपासून गोलकोटरी इचं शिवण बघूया शिवण करताना ती अगदी सोपी शिवणाची पद्धत टोकाला टोक जोडून घ्यायचे त्यानंतर आपण कटोरीचा टक्स देतो तिथं अडीच इंच घेतलेलं आहे अंतर आडव्या बाजूने आणि हुव्या बाजूने तीन घेतलेलं आहे तर हे जोडायचं कसं अंतर ते पण बघूया तर असं उभी रेश न देता थोडंसं गोलाई टक्स पॉईंट शिलाई द्यायची आहे म्हणजे टीप घालून घेतली आपण थोडं गोलाईमध्ये तीन घेतलेलं आहे मोजून पण घेतलं आहे परत आपण तर कटोरी बघू शकता तिचा उभार की कसा आला आहे आपण कुठंही कप साईज आपली दबली जाणार नाही या पद्धतीने ही कटोरी येते साईडचा भाग शिवण करून घेतला आहे जेणेकरून आपल्या कटोरीचा तिथं कपडा गोळा होतो तो गोळा होत नाही या पद्धतीने शिवण केलं तर ही झाली आपली कटोरी शिवण शीवन, शिवण्याची पद्धत दुसरी पण त्याच पद्धतीने शिवण करून घेतली मग ती शिवून शिवून झाल्यानंतर दोघी कटोरींचा सेम आला की नाही हे पण चेक करायचं आहे तर एकमेकावर ठेवून घेतले आणि चेक केले बाकीचा कपडा कट करून घेतला आहे नंतर साईड भाग शिवण कसं करायचं हे पण बघूया हा पातळ कपडा आहे त्यासाठी मी ब्लाउज पीसचा कपडा वरती घेतला आहे जो जा, झाड कपडा असेल तर शिवण करताना अस्तरचा कपडा वरती घ्या म्हणजे जेणेकरून आपण अस्तर प्रॉपर असं पेपर पॅटर्न ठेवून कट करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा थोडा जास्त कट करतो ते त्यासाठी अस्तरचं शिवण शिवणानुसारच ब्लाउज शिवायचं आहे त्यासाठी मग अस्तरचा कपडा वरती घ्यायचा आहे तर बाकीचा कपडा कट करून घेतला आहे आपण आणि कटोरी जोडायची कसं हे पण बघूया साधारण अर्धा इंचच्या अंतरावर हलकेशा हात आली डबल टीप घालून घेऊया आपण डबल टिप घातल्यानंतर परत परत असं कटोरी चेक करून घेतली की व्यवस्थित आली की नाही दुसरी पण जोडून घेऊया जोडल्यानंतर आपण दाबटीपसुद्धा घालू शकतो कटोरीचा राऊंड जिथं असतो तिथं दाबटीपसुद्धा घालू शकतो आपल्या आवडीनुसार शिवण करायचं असतं तर ही दोघी बाजूच्या कटोऱ्या तयार झालेल्या आहे तर योगपट्टी जोडायचं कसं हे पण बघूया खाली ब्लाऊज पीसचा कपडा मध्ये तो कटोरी आणि साईड भागचा जोडलेला कपडा त्यानंतर म वरती योगपट्टी अस्तरच्या बाजूने जो टक्स पॉईंट दिलेला आहे कटोरीचा तो वरती काढून घेतला आहे थोडासा अंतरावर दाबायचा आहे तो जास्त प्रमाणात दाबायचा नाही मग बसकी येते कटोरी व्यवस्थित बसत नाही मध्ये जो टाकलेला कपडा तो पूर्ण काढून घेतलेला आहे एक्स्ट्राचं असतं तो कट करून घ्यायचा आहे तर आपला हा कटोरी तयार झालेली बघू शकता कुठं दबल्यासारखं होणार नाही जी योगपट्टी व्यवस्थित बसते सुद्धा माप असतं खूप मोठी योगपट्टी घेतली योग तर कप साईज अर्धी कप साईज योगपट्टीमध्ये असते आणि अर्धी कटोरीत असते मागचा भाग मागचा भाग शिवण करताना गळा कापण्याआधी पूर्ण शिवण करून घ्यायचा आहे अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा पूर्ण जोडून घेऊया पूर्ण जोडून झालेला आहे त्यानंतर आपण गळा कट करणार गळा कसं कट करायचं हे पण बघूया गळ्याची उंची मोजून घेतली आहे खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच शिवण मार्जिन सोडून हा गळा कट करायचा आहे गळ्याला गोल आकार देऊन घेतला आहे गळ्याला गोल आकार दिल्यानंतर तो कट करून घेऊया तो कापला आहे त्यानंतर टीप घालून घेऊया पूर्ण गळ्याला टीप घालून झालेली आहे त्यानंतर टक्स देऊन घेऊया टक्स शोल्डरचा मध्ये घ्यायचा आहे त्याच्यात काही वेगळा बदल करायचाच नाही शोल्डरचा मध्ये घेतला तर अगदी परफेक्ट असे टक्स तयार होता आपले मागच्या बाजूने ब्लाऊज छान दिसते या पद्धतीने टक्स पॉईंट घ्यायची शोल्डरचा मध्ये कमरपट्टी जोडून घेऊया म्हणजे मागचा भाग पूर्ण तयार होतो कमरपट्टी जोडताना एका बाजूने टिप घालून घेतली आणि नंतर जोडताना जिथं टक्स दिलेला आहे तिथं थोडा कपडा कमरपट्टीचा कपडा दुमडून घ्यायचा आहे जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर मागे उचकत नाही अगदी प्लेन असं बसते दापटीप घालून घेतली त्याला आणि परत पाच नंबरची शिलाई देऊन घेऊया नंतर ती शिलाई केल्यानंतर काढून घ्यायची तर आपला मागील भाग तयार झालेला आहे तर आपण जी गळपट्टी निघते त्यापासूनच हुकपट्टी आणि आयपट्टी जोडूया तर ती व्यवस्थित कट करून घेऊया आधी आता ही हुकपट्टी काढली छोटी जी असते ती हुकपट्टी आणि मोठी काढायची ती आयपट्टी जी हुकपट्टी असते ती ब्लाऊज पीचच्या बाजूने खाली अस्तरच्या बाजूला जाते खालच्या बाजूला आणि जी आयपट्टी असते ती अस्तरच्या बाजूने ब्लाऊज पीचच्या बाजूला वरती येते नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि या कटोरीबद्दल पूर्ण माहिती मिळवा ही कटोरी नक्की ट्राय करून बघा ज्याला कटोरीचा खूपच प्रॉब्लेम येत असेल ब्लाऊज छान शिवता येतं पण कटोरी शिव करताना चुकते तर ही कटोरी नक्की ट्राय करून बघा काहीच अडचणी येणार नाही तुम्हाला पुढील गडासुद्धा आपण सहा इंचचा घेतला आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे गोल आकार देताना सुद्धा चुकला तर परत गोल आकार कट करायचा आहे व्यवस्थित गोल आकार व्यवस्थित कट केला नाही पुढच्या गळ्याचा तर पुढच्या हुकाला दबल्यासारखं होतं ब्लाउज घातल्यानंतर अगदी फिट्ट शोल्डरला फिट्ट होतं काखेत फिट्ट होतं यासाठी ह्या पुढचा गळा मेन व्यवस्थित कापायचा आहे तर मागील भाग आणि पुढील भाग जोडून घेऊया जोडतानासुद्धा दोघी सारखे आले की नाही हे चेक करायचे नंतर शोल्डर जोडायची जर पुढचा भाग कमी झाला तर शोल्डर आपली परफेक्ट बसत नाही खाली येते ती उलट्या बाजूने आपण बघू शकतो की ब्लाऊज घातल्यानंतर पहिल्या हुकाला दबले जाणार नाही या पद्धतीने ओढून बघितलेलं आहे मेन म्हणजे ब्लाऊजचं कटोरी असते ती कटोरी जर व्यवस्थित बसली नाही तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही कितीही चांगलं शिवण करा तुम्ही पण कटोरी जर व्यवस्थित बसली नाही तर कोणतेही प्रकारचे ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही त्यासाठी ही कटोरी नक्की ट्राय करून बघा यूट्यूबवर आपली ही पहिल्यांदा चौकण कटोरीपासून गोल कटोरी मी दाखवलेली आहे खास महिलांसाठी प्रत्येक मैत्रिणींनी ही कटोरी शिक काढून बघा पेपर पॅटर्न आणि शिवण पण करून बघा अगदी सुंदर बसते पाइपिंग आपण साधारण एक इंचच्या अंतरावर पट्ट्या काढून घेतल्या आहे तर पायपिंगचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे मी तो तुम्ही बघू शकता पायपिंग याच पद्धतीने करा करावी जेणेकरून उलट उलटी पडत नाही ती ब्लाऊज घातल्यानंतर अगदी गोट असा सुरेख दिसतो एक सारखा असा गोट दिसतो आपला जे पायपिंग हा गोट जर व्यवस्थित आला तर ब्लाऊज छान मागील गळा छान दिसतो शिवण एकसारखं असावे तर बघू शकता आपला गोट किती सुंदर आलेला आहे कुठंही कमी जास्त होत नाही एकसारखं दिसतोय तर बाई बघूया भाई, भाई जोडताना उंच बाजू घेतली आहे आणि दुसरी बाजू खोल जी बाजू असते ती शिवायची म्हणजे विरुद्ध दिशेने शिवायची एका बाजूने उंच बाजू आणि एका बाईला खोल बाजू म्हणजे ह्या दोघी बाह्या आपल्या तयार होता शिवण करताना लक्षात ठेवायचं तर तिला लेस लावण्याची पद्धत पण बघूया दापटीप घालून घेतली आहे दापटीप घातल्यानंतर लेसचा मध्य केला आहे आणि मग तो आपला दंडगेरचा मध्ये करायचा आहे आणि मग लेस जोडायची तर आपण ही पूर्ण दोघी बाजूने लेसला टिप घालून घेतली आहे आपली दोन्ही बाजूच्या लेस जोडून झाल्या आहे आणि बाही आपण शिवण करून घेऊया पेपर पॅटर्न ठेवून बाई काढली म्हणजे आपली परफेक्ट बाई तयार होते तसं नाही तुम्हाला समजावून सांगते एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर दोघी भाग कट करायचे जो एष्टाचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला बाईचा आकार व्यवस्थित आला की नाही हे चेक करायचं आहे तो थोडा का अंतर कमीच वाटतं आहे आपण नंतर कट करूया त्याला ह्या बाईचं बरोबर आलेलं आहे हिचं थोडं कमी झालेलं आहे मग त्याला असं गोल आकार देऊन घेतला आहे म्हणजे ही बाई पूर्ण आपली व्यवस्थित आली मग दोघी एकमेकावर ठेवून घेतलं आहे आणि नंतर बाईची उंची मोजून घ्यायची बाईची उंची मोजल्यानंतर मार्किंग केली मा म्हणजे जिथं मार्किंग केली तिथंच आपली शिलाईची टिप येणार एकमेकाला दोघी भाग जोडून घेतलेले जास्त असला तर कट करून घ्यायचं आहे शोल्डर किती हवी ती मोजून घ्यायची अडीचवर मार्किंग केली म्हणजे ती शिलाईची टीप तिथंच येईल म्हणजे या गोष्टी ज्या असतात साधारण ह्या व्यवस्थित शिलाई करतानाच काळजीपूर्वक जर केल्या तर आपलं ब्लाऊज प्रॉपर कुठेही कमी जास्त होत नाही व्यवस्थित बसते म्हणजे उसवायचं काम नसतं आपलं डबल डबल काम होत नाही शिवण करण्याआधीचे सगळ्या गोष्टींची बारकावे लक्षात घेऊनच शिवण करायची तर आपलं फिटिंगची टीप घालून घेऊया ही फिटिंग देऊन झालेली परत उलट्या अस्तरच्या बाजूने टिप घालून घेऊया फिटिंग अशीच असावी फिटिंग करताना आपले जे मुंडेचे आकार तंत्र येण्यासाठी एकमेकावर ठेवून घेतले चेक केले मी आहे आधी का आपले एकमेकावर आले की नाही तरच ते मुंड्यांचे आकार व्यवस्थित येतात तर दुसऱ्या बाजूने सुद्धा बाई त्याच पद्धतीने जोडून घ्यायची डबल टिप घालून घेतली साधारण अर्धा इंचच्या अंतरावर शिवण करायचं ब्लाउजचं फक्त हुकपट्टी आयपट्टी पाव पाव इंचच्या अंतरावर लावायची तर आपण एकमेकावर शोल्डर आणि बाई ठेवून घेतली एकमेकाला तंततंत आलेले आकार बघू शकता कुठेही कमी जास्त होत नाही म्हणजे शिवण करताना हे लक्ष व्यवस्थित बारकावे लक्षात ठेवून शिवण केलं की परत परत टिपा घालायचं उसवायचं काम होत नाही उलट्या बाजूने फिटिंग करून घेऊया पूर्ण ब्लाऊज तयार झालेले बघू शकता ही कप साईज ब्लाऊज घातल्यानंतर या पद्धतीने बसणार आहे तुम्ही ब्लाऊज बघूनच विचार करू शकता की आपली ही कप साईज किती प्रॉपर आणि सुंदर बसणार आहे म्हणजे किती सुंदर ब्लाऊज आलेले आणि अंगात घातल्यानंतर सुद्धा याच पद्धतीचं बसतं कुठं दबल्यासारखं होत नाही ओढल्यासारखं होत नाही तर तुम्हाला ही कटोरी आवडली तर कटोरीला लाईक करा